ईद ए मिलाद उद नबी निमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छु क्रैस भाई कात्री, अध्यक्ष भाजपा दक्षिण रायगढ़ जिला अल्पसंख्याक मोर्चा। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणेकडील लेन वर 12 ऑक्टोबर 2021 रात्री एक मालवाहू टेम्पोला आग लावून त्यात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेच्या तपासाअंती भयानक सत्य बाहेर आले असून तो व्यक्ती टेम्पोच्या आगीत जळाला नव्हता तर त्याला क्रूरपणे जाळण्यात आल्याचे समोर आले आहे। अतिशय योजनाबद्धरित्या एखाद्या सिनेमात शोभावी अशी शक्कल या गुन्ह्यात गुन्हेगारांनी वापरली होती, मात्र रसायनीच्या पोलीस यंत्रणेने सुतावरून स्वर्ग गाठत जळीत कांडाचा यशस्वी तपास करून खून करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। मात्र यातील अजून एक जण फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। सदर खून हा अनैतिक संबंधांच्या संशयावरून झाला असल्याचे समजते। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टेम्पोला आग लागली होती। आगीची माहिती मिळताच पोलिसांसह IRBची टीम, पेट्रोलिंग टीम, अग्निशमन दल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीची टीम तेथे पोहोचल्या होत्या। आग आटोक्यात आणल्यानंतर लक्षात आले की टेम्पोच्या केबिनमध्ये एका व्यक्तीचा जळून अक्षरशः कोळसा झाला आहे। त्या मृतदेहाची ओळख पटवणे मोठे जिकरीचे काम होते। शेवटी गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता मयत व्यक्ती हा सदाशिव संभाजी चिकाळे, राहणार पुणावळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील असल्याचे समजले। अपघाताच्या तपासासाठी रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालवडकर, PSI काळे, पोलीस नाईक विशाल झावरे, मंगेश लांगे, राहुल भडाळे यांच्या 2 टीम तयार केल्या होत्या। मयताची खबर जेव्हा त्यांच्या घरच्यांना दिली तेव्हा त्यांनी सदाशिवचा खून झाला असेल असा संशय व्यक्त केला आणि त्याचे एका व्यक्तीबरोबर भांडण होते अशीही माहिती दिली। सदाशिवच्या नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार पोलिसांनी आपली तपासाची सूत्रे त्या दिशेने फिरवून शक्यता पडताळून पाहण्याचे ठरवले। त्या रात्री सदाशिव भिवंडीमधून टेम्पोमध्ये माल घेऊन पुण्याकडे निघाला होता। हे निष्पन्न झाले तर सदर मार्गावरील घटनास्थळापर्यंत सर्व ठिकाणचे CCTV फुटेज तपासले असता एक संशयित कार त्या टेम्पोचा पाठलाग करीत असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले। तोच धागा पकडून सदाशिवच्या घरच्यांनी ज्याच्यावर संशय व्यक्त केला होता त्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे ठरवले, मात्र ती व्यक्ती अपघाताची घटना झाल्यानंतर गायब असल्याचे लक्षात आले। त्याच्या मोबाईल लोकेशननुसार त्याचा माग काढत त्याला एका साथीदारासह देहूमधून अटक करण्यात आली। सदर हत्याकांडात त्याच्यासह आणखी 2 साथीदार होते असे समजले असून त्यातील एक जण अद्याप फरार आहे। सदर संशयिताची झाड चढती घेतली असता त्याला त्याच्या बायकोचे व मयत सदाशिवचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता। त्यावरून या दोघांमध्ये भांडणही झाले होते अशी त्याही पत्नीकडे जाऊन चौकशी केली असता घटनाक्रम समोर आला तो असा की सदर इस्माचे सदाशिवचा कायमचा काटा काढायचे ठरवले होते, त्यासाठी तो सदाशिववर पाळत ठेवून होता। मंगळवारी सदाशिव भिवंडीहून पुण्याकडे टेम्पो घेऊन गेला आहे असे त्याला समजताच त्याने 2 साथीदारांना बरोबर घेऊन कारने सदाशिवचा पाठलाग केला। कळंबोली येथून एक्सप्रेसवेवर सदाशिवच्या टेम्पोच्या मागे जाऊन रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर त्याने आपली कार आडवी घातली, त्याला टेम्पो बाजूला घ्यायला लावला आणि सदाशिवला बेदम मारहाण करीत बेशुद्ध केले। नंतर टेम्पोला आग लावून ते तिघे तिथून पसार झाले। त्या आगीत बेशुद्ध सदाशिवचा जळून अक्षरशः कोळसा झाला होता। या भयानक गुन्ह्यात रसायनी पोलीस ठाण्यात भादवी 302, 201, 435, 506, 34 कलमाप्रमाणे गुन्हा नोंदवला असून दोघांना अटक केली असून एका फरारी आरोपीच्या शोधात रसायनी पोलीस आहेत। चोर कितीही हुशार असला तरी तो कोणता ना कोणता पुरावा मागे ठेवतोच। पोलिसांनी केलेल्या या कौतुकास पात्र कामगिरीची सर्वत्र चर्चा आहे। खालापूर तालुक्याचे विभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांचे या प्रकरणी मार्गदर्शन तर खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार आणि खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांचे सहकार्य लाभले। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।